काय मी सुरुवातीला भुवाना अंगारे साहेब मी जास्त बोललो नाही भुवाना, कारण मला माहिती आहे आपण फक्त कांडा पेटवायचा पेटत जाताला, कारण भजनाच्या माध्यमातून जो भुवा शून्य आहे त्याला बडबडण्याच्या पलीकडे दुसरं तो काय करू शकत नाही. मला एक आनंद आज वाटला की 13 मात्राचं नोटेशन मात्रा सुरुवातीला मोजून म्हणाव्या लागल्या. आयुष्यामध्ये 12 मात्रा कुठल्या त्या माहिती नाहीत, 14 मात्रा ज्या बुवाला माहिती नाहीत. मुणगेकर बुवाने अक्षरशः ज्या नोटेशनचं प्रत्येकाच्या मनामनात असलेलं नोटेशन ऐकून ऐकून बुवानी ते हल्ली लोके बुवांच्या 23 वर्ष संगतीत राहून हल्ली बनवलंय. ते बुवा आज मात्रा मोजायला लागले. माझी या मायबाप भजनी श्रोत्यांच्या समोर त्याला चॅलेंज आहे. मी जेवढी 8 तालातली नोटेशन म्हणतो नोटेशन तेवढं एक एक माझ्या मागून फक्त म्हणावं. मी त्यांच्या मंडळीला दाद देतो, एकदा मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण हे 13 मात्राचं नोटेशन कोरसने पकडणं सोपं नाही आहे. मी कधीही इथली मंडळी घेत नाही. मगाशी बुवा जे सांगितलं काय सांगितलं ते मुद्दे फोडतो आणि मी रुपावली गेणार. मला जास्त बोलायला वेळ नाही आहे, कारण बडबडल्याचा बुवा मी नाही. आम्ही भजनासाठी आलो, भजनाचा हा सामना भजनाचा आहे. मगाशी बुवानी सांगितलं की 1 वर्षापूर्वी जे बुवाली सांगितलं ते आज भोगतोय. ते काय ते तुम्हाला सांगतो. मी नेहमी मंडळी गावावरून आणतो. मला इथली मंडळ म्हणजे जमत नाही, कारण माझी नोटेशन माझी जी भजनाची पद्धत आहे ती जरा इतर बुवांपेक्षा वेगळी आहे. आणि मी आज मुंबईची मंडळी घेऊन बसतोय ह्याच्या पोटात दुखाक लागला कळला काय. आणि म्हणून तो सांगता 1 वर्षापूर्वी जा सांगलं असता भोगतोय. आजची खरी म्हणजे माझी बारी आमच्या देवगड तालुक्यामध्ये गव्हाणे गावामध्ये होती. मी फक्त या बुवाच्या शब्दाखातर त्या मंडळाला रिक्वेस्ट केली आणि तिकडची बारी माझी थांबून मी इकडे आलो फक्त या बुवाच्या शब्दासाठी. म्हणजे तुम्ही ओळखून जावा शब्द कोण कुठला बुवा कसा एखाद्याचा पाळतो. राहता राहिला विषय रिस्पेक्ट. या बुवाने आयुष्यात कुणाचा लोके बुवानी रिस्पेक्ट केला नाही. रिस्पेक्ट बुवा या शब्दाचा अपमान करू नका. कुठल्या बुवा बरोबर तुमचं पटलं ते तरी एकदा मायबाप भजनी श्रोत्यांना सांगा. त्याच्यामुळे आदर आणि रिस्पेक्ट हे मला तुम्ही सांगू नका. ज्या ज्या बुवांना काय आदर द्यायचा आहे तो द्या. लोके बुवा या पद्धतीनेच चालणार. त्यांनी उदाहरण दिलं कावळ्याचं. कावळ्याचं उदाहरण दिलं. कावळा हा म्हणजे घाणच हे करणार, पण तोच कावळो जेव्हा आपले घरातले कोण वयस्कर लोक जातात तेव्हा 9व्या दिवशी 10व्या दिवशी त्याच कावळ्याची गरज लागता, लक्षात ठेवा. असो कोण नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये की कावळ्याशिवाय मोक्षात जाता पिंड दिलेलो. मोठेपणा उगत जास्त बडबडण्यापेक्षा माझं हे सांगणं हे हा भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जन माणसासमोर नतमस्तक होणं आणि तुम्ही नोटेशनच्या अगोदरची काही गरळ ओकलात ना हे भजनाच्या कुठल्या कॅटेगरीत बसते ती बुवा जरा विचार करा. स्वर टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. कुठल्या डिक्शनरीत तुम्ही बसता याच्यातलं फक्त आत्मपरीक्षण करा. फक्त लोक बोलवतात बडबड करायची पैसे घ्यायचे आणि घरी जायचे हा भजनाच्या बाबतीत धंदा मांडलाय तुम्ही. त्याच्यामुळे या विषयावर जास्त माझ्या वार्तेत पडू नका. प्रभू रामाची किंमत, प्रभू रामाची किंमत कधी कळली. बरीच उदाहरणं दिली त्यांनी. प्रभू रामाची किंमत प्रत्येकाला माझ्या मराठी माणसाला हिंदू बांधवाला आहे. तुम्ही काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही फक्त समोरच्या बुवाची किती किंमत ठेवता ना ते जरा आत्मपरीक्षण करा. मी जे बोलणार ते सुरुवातीला सांगितलं. मी थोडं बोलणार पण काळजाच्या बाहेर पोचा होया. हा जास्त दादागिरी मी चालवून घेणार नाही. बाकीचे ते हत 1-2 जे पाळलेले त्यांच्या समोर कायदा करायचा आपल्या. म्हणजे त्यांची एक पद्धत हा की जास्त जो बुवा बोलात त्याचं नाव काही शक्य तो सुचवायचं नाही, कारण घालून पाडून बोलता मग आपल्या काही फरक नाही. आमची सुद्धा कॅलेंडर बुक फुल आहे, आमका काही फरक पडत नाही. सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार हा माझा शब्द आहे लक्षात ठेवा. त्यानंतर कर्म, प्रत्येकाचं कर्म. लोके बोली दिवसभरात जे काय कर्म केलंय प्रत्येकाने इथे मायबाप भजनी श्रोत्यांना तुम्हाला सांगून ठेवतोय. भूतकाळ आपला संपलेला आहे, भविष्यकाळ अनिश्चित आहे. वर्तमान काळामध्ये जे तुम्हाला भरभरून जगायचं आहे ते प्रत्येकाने जगून घ्या.
भविष्य काळाची चिंता करू नका, फक्त परमेश्वराचं नामस्मरण आणि आपल्या आई वडिलांची सेवा जी काय कराल ती प्रामाणिक करा, काही तुम्हाला कमी पडणार नाही, लक्षात घ्या. हे सांगता कर्म, अरे प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण करा, आपण आपल्या भूतकाळात काय कर्म केलेली होती ती भविष्यात आता बाहेर पडतली प्रत्येकाची. मी माझ्या भूतकाळात जर वाईट केलं असेल तर माझा आता भोगूचा लागत, पण तू काय केलंस असशील तर त्याचा फक्त आत्मपरीक्षण कर. लोके बोलण्यापेक्षा स्वतःचा फक्त आत्मपरीक्षण कर, बाकी काय माझा बोलायचं नाही. त्यानंतर म्हणून माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, आपण योग्य वेळी योग्य हात जर हातात धरले तर नको त्या वेळी नको त्या लोकांचे पाय धरण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपलं जे वय असतं 15 ते 20 वर्ष, त्या वर्षामध्ये आपण संगत करताना चांगल्या माणसाची करा. तुमची संगत जर बिघडली तर समजून जा तुमचा भविष्य काळ अधोगतीकडेच आहे, आणि जर संगत चांगल्या माणसाची धरलात तर तुमचा भविष्य काळ उज्ज्वल आहे. बस झालं तेवढ्या त्यांना, माझ्या मनात त्यांच्याबद्दल वाईट काय नाही, त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतोय फक्त मात्रा मोजलेली, मला खूप आनंद झालो. रंग कधी कान फाटत त्याचे, माझी गाणी ऐकल्यावर कान फाटत, फक्त पडदे फुटताले एवढीच माझी विनंती हा. काय रे आवाज बारीक करा हो, नको ह्याचा ऐका नको, तो सुधीभ्रष्ट झालो हा. रंग कधी दिसणार तुला, आवाज बुवा बोमाटला म्हणजे झाला नाही, बोमाटलो तरी त्या आवाजात गोडी असावी, गोडी. तू जो गातोस ना तो भसाडो आवाज वाटतो, भसाडो कावळ्यासारखो. ह्याच गाणं आता हेली म्हटलं तर कसा म्हणतो लो, रंग कधी दिसणार तुला. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि जेवढे बाऱ्या मी मुंबईमध्ये केल्या आहेत त्या प्रत्येक बारीला हजर असणारे आपले सर्वांचे लाडके नंदू नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या पुरातला, सांग कधी ए विड्या, सांग कधी ए चंड्या गुंड्या मुंड्या, सांग कधी करणार तुला भाव. आज पण त्यांनी माका हाडल्या नसतो हा होय, कोणतरी याच्या पेच्या कर तो हाडणार होतो, पण कोणीतरी हैल्यानच विनंती केल्या शक्यतो लोके बुवा खाडा, नाही तर तो कुटाळून ठेवणाऱ्यांका हाडता अगडे तुमका सांगा ठेवतोय मुंबईवाल्यांका. माझ्या बरोबर बारी किंवा ह्याच्या बरोबर ठरवूची असली तर 99% मी खाली आहे काय बघा, नाही तो ह्यो समोरच्या बुवा गुटाळून ठेवता आणि एकतर्फी पैसे घेऊन घराला जाता. कारण भजनाच्या नावात शून्य असून पण बतावणीच्या जोरावर पेवणारो सिंधुदुर्गातलो एकमेव बुवा म्हणजे गुंडू सावंत. रंग सांग कधी कमी झालो. हॅलो मॉनिटरला मला लेवल द्या, आउटपुट कमी असलं तरी चालेल. या ठिकाणी माझे बकवास वादक योगेश सावंत यांच्यासाठी आमचे सन्माननीय गुरुजी म्हटलात तरी चालेल 100%, कारण मी त्यांच्याकडून सुद्धा खूप वेळा नोटेशन अभंग गवळणी घेतलेले आहेत. आमचे नारायण अनुभवणे बुवा यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आले, धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय तुषार नलावडे युट्यूबचे मालक यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आलंय, धन्यवाद. या या विभागाचे उपविभाग प्रमुख
सन्माननीय मंगेश भाऊ पांगारे यांच्याकडून हे 501 रुपयांचं बक्षीस आले, त्याचा सुद्धा मी स्वीकार करतोय. धन्यवाद. आणि रूपावलीला सुरुवात करतो. Thank you.